आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगली महापालिकेच्या बाल मंदिर मधील 250 शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं आहे। सांगली महापालिकेच्या बाल मंदिर मधील 250 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं। बाल मंदिरच्या वॉटर हाऊस आणि त्रिकोणी बागेतील बाल मंदिरच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गणवेश मंजूर केल्यानंतर आज या गणवेशाचं वाटप सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड मनपा बाल मंदिर शाखा नंबर 1 हिराबाग वॉटर हाऊस व त्रिकोणी बागेची शाळा असा दोन्ही शाखेचा गणवेश वाटपाचा कार्यक्रम आज त्रिकोणी बागेपाशी संपन्न होत आहे। यामध्ये दोन्ही शाळेमध्ये मिळून 250 विद्यार्थी आहे। आज आपण 250 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या ठिकाणी केलेलं आहे। प्रमुख पाहुणे या गणवेश वाटपाचे प्रमुख पाहुणे सांगली मिरज कुपवाड मनपाचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री दिलीप घोरपडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे। किती विद्यार्थ्यांनी गेलेले? 250 विद्यार्थी या दोन्ही कार्यक्रमाला दोन्ही शाखेचे मिळून 250 विद्यार्थी उपस्थित होते आणि कार्यक्रम उत्साहात आनंदात पार पडलेला आहे।